हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक खूपच स्वादिष्ट आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याच वेळेस असं होतं की घरामध्ये भाजीपाला काहीच नाहीये आणि स्वयंपाक मात्र झकास अशा पद्धतीचा करायचा आहे, किंवा कधीतरी पाहुणे येतात, पाहुण्यांना आपल्याला तेच वांगं बटाटा खायला घालायला नको वाटतं। तर त्याच्यामुळे आजची ही स्पेशल रेसिपी आपण पाहणार आहोत, उंबर हंडी किंवा याला उंबराची आमटी किंवा मोदकाची आमटी असं सुद्धा म्हटलं जातं। ही जी भाजी आहे ती करण्यासाठी थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण नेहमीप्रमाणे जसं की मी सगळ्याच रेसिपी तुम्हाला सुटसुटीत करून दाखवते, अगदी सेम तशाच पद्धतीनं ही रेसिपी सुद्धा सुटसुटीत करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। उंबर हंडी करण्यासाठी आपल्याला 3 स्टेप फॉलो कराव्या लागतात। त्यातली सगळ्यात पहिली स्टेप आपण आता करणार आहोत, ती म्हणजे सारण तयार करणं। इथे आपण गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस टाकून घ्यायची आहे। आता ही खसखस आपण छान खमंग अशी भाजून घ्यायची। भाजून घेतलेली खसखस आता एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते। खसखस झाल्यानंतर इथे आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, धणे घेतलेले 1/2 चमचे। इथे आपण घेतलेलं आहे 1/2 वाटी खिसून घेतलेलं सुक्क खोबरं। आज आपण ही उंबर हंडी मातीच्या भांड्यामध्ये करतोय। सगळ्यात अगोदर इथं मी पॅन घेतलेला आहे आपले सगळे इन्ग्रेडियंट भाजण्यासाठी, तर त्याच्यामुळे मला तेलाची आवश्यकता वाटत नाहीये किंवा भासत नाहीये। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडस तेल वापरू शकता। तीळ आणि खसखस भाजताना तेलाचा वापर करायचा नाहीये, फक्त ज्यावेळेस तुम्ही खोबरं भाजता त्यावेळेस जर तुम्हाला वाटलं तर त्यावेळेस तुम्ही तेल वापरू शकता। इथं आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक असा चिरून घ्यायचाय। कांदा चिरून घेताना बारीकच चिरून घ्यायचाय, कारण की आपण हे मोदकाचं सारण करतोय, तर त्याच्यामुळे मोठा जर कांदा तुम्ही वापरला तर आपले मोदक चिरू शकतात किंवा फुटू शकतात। तेल न वापरता कांदा जो आहे तो छान लालसर अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये साधारण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत, या देखील टाकून घ्यायच्या। आता आणखीन 1 ते 1.5 मिनिट आपण हे भाजून घेऊया। भाजून घेतलेला कांदा सुद्धा आपण या बाउल मध्ये टाकून घेऊ। आता याच्यामध्येच आपण टाकणार आहोत 4 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची। आणि आता हे जे सारण आहे ते आपल्याला हाताने असं चुरून घ्यायचंय, जेणेकरून काय होतं भाजून घेतलेलं जे खोबरं किंवा जे धणे आहेत ते थोडेसे मॅश होतात, थोडेसे बारीक होतात ओबड धोबड। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण काही आवश्यकता नाहीये। हाताने जरी असं चुरलं तरी सुद्धा ते थोड्याफार प्रमाणात बारीक होतच। आता आपलं जे स्टफिंग आहे ते अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला इतर सगळ्या ज्या चवी आहेत त्या ऍड करायच्या। 1/2 चमचा हळद, 2 चमचे धने पूड, 1/2 काळं तिखट, 1 छोटा चमचा आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण अशा पद्धतीने एकत्रित करून घेऊयात, जे सारण आहे ते तयार होत। तयार करून घेतलेलं मोदकाचं हे जे सारण आहे ते आता आपण बाजूला ठेवून देऊयात थोड्या वेळ। आता आपण दुसरी स्टेप फॉलो करतोय, पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे। दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला मोदकासाठीची जी कणिक आहे किंवा जे पीठ आहे ते मळून घ्यायचे, मोदक लाटून घ्यायचे आणि ते उकडायला ठेवायचे। तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपण घेतलेलं आहे बेसन पीठ। 1.5 कप बेसन पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। जर आपण फक्त बेसन पीठ वापरलं तर आपलं मोदक चिरण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे बाइंडिंग साठी इथं आपण गव्हाचं पीठ वापरत आहोत 1/2 कप। चवीनुसार मीठ, 1/2 छोटा चमचा हळद। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आणि घट्टसर अशा पद्धतीचं मळायचंय, खूप जास्त सैलसर ठेवायचं नाही, थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला तो अंदाज येतो। बेसन पीठ मळण्यासाठी खूप जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही, अगदी थोड्या पाण्यामध्ये ते मळलं जातं। पण जर चुकीनं तुमच्याकडनं थोडंसं पाणी जास्त पडलं आणि हे जे पीठ आहे ते थोडंसं पातळ किंवा सैल झालं, तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं मीठ ऍड करा, म्हणजे व्यवस्थित असं ते कंबाईन होईल। अशा पद्धतीनं घट्टसर असं हे जे बेसन पीठ आहे ते आपण मळून घेतलेलं, याला थोडंसं तेल लावून घेते।
मळून घेतलेलं हे बेसन पीठ खूप जास्त वेळ ठेवण्याची काहीच आवश्यकता नाहीये. पीठ मळून झालं की लगेचच आपण आता याचे मोदक तयार करायला घेऊया. मी पोळपाटाला थोडस तेल लावून घेते आणि लाटण्याला, जर तुम्हाला हवं असेल तर गव्हाची किंवा बेसन पिठाची जी पिठी आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लाटू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, कसं जरी लाटलं तरी. आता आपली ही जी पारी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात. आणि रेग्युलरपणे ज्या पद्धतीने आपण मोदक करतो अगदी सेम तशाच पद्धतीने याचे देखील मोदक करून घ्यायचे. मीडियम साईजचा मोदक केलेला आहे कारण की ज्यावेळेस आपण हे आमटीमध्ये सोडू त्यावेळेस हे थोडेसे आणखीन आकाराने मोठे होतात, त्याच्यामुळे करताना खूप जास्त लहान नाही आणि खूप जास्त मोठेही करायचे नाही, मध्यम आकाराचे करायचे. सेम अशाच पद्धतीनं आता इतर सगळ्या सारणाचे मोदक तयार करून घेते. मोदक तयार करायला घेतले तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता शेगडीवरती एका बाजूला आपण हे मोदक उकडून घेणार आहोत, तर त्याच्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं, काही काही जण हे उकडून सुद्धा घेत नाहीत, डायरेक्टली ज्या वेळेस आपण रस्सा करतोय त्या रश्याला उकळी येईल त्याच वेळेस हे रश्यामध्ये सोडतात. तसं केलं तरीही चालते किंवा अशा पद्धतीनं तुम्ही उकडून घेतले तरीही चालतात. आपले मोदक करून घेतलेले आहेत. कढईमध्ये मी ही स्टीमिंगची प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचंय जेणेकरून आपले मोदक खाली चिटकून बसणार नाहीत. आणि अशा पद्धतीने हे एक एक करून ठेवून घ्यायचंय. टाकून घेऊयात आणि आपल्याला 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेम वरती हे छान असे उकडून घ्यायचे. उकडलं की आपल्या लक्षात येतच कारण की त्याच्यावरचं जे आवरण आहे त्याला शाईन येते, एक छान अशा पद्धतीची चकाकी येते, त्यामुळे ते लगेच समजून जातं आपल्याला की ते उकडलेले. तर आता याला आपण 5 मिनिटाचा वेळ देऊया. 5 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण आपले मोदक चेक करूयात. मस्त असा याला रंग आलेला आहे, व्यवस्थितपणे ते उकडले गेलेले. आता आपण आपली तिसरी स्टेप करणार आहोत, ती म्हणजे आता आपल्याला याची आमटी किंवा याचा रस्सा तयार करायचा. आमटी करण्यासाठी इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आणि हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे. कांद्याचा रंग बदलला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल. तेल टाकल्यामुळे इथं पुढची जी प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट होते. आणि या कांद्यामध्येच आपण खोबरं देखील भाजून घेणार आहोत. आता याच्या सोबतच लगेच इथं मी खोबरं टाकून घेते. खोबरं एखाद मिनिटभर या कांद्याबरोबर परतलं की याच्यामध्ये आपण इतर देखील आपले जे पदार्थ आहेत ते टाकून घेणार आहोत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी घेत आहे 1 चमचा भरून तीळ, 1/2 चमचा खसखस. आता हे सगळं साहित्य आपल्याला छान अशा पद्धतीनं भाजून घ्यायचंय. भाजून घेतलेलं हे साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि मग नंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून हे आपण मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. आता आपण आमटीसाठी कढईमध्ये तेल ओतून घेत आहोत. आमटी करण्यासाठी इथं मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. आपण कोणतीही भाजी करत असतो त्यावेळेस तेलाचं जे प्रमाण आहे ते आपली आपण ठरवायचं की आपल्याला किती प्रमाणात तेल भाजीला वापरायचं आहे ते. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडस कमी किंवा आणखीन थोडस जास्त करू शकता. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकते 1/2 चमचा जिरं. जिरं छान असं फुललं की याच्यामध्ये आता लगेचच आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊयात. मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा मी परतवून घेतलेला आहे. साधारण 3 ते 4 मिनिट लो फ्लेम वरती व्यवस्थितपणे हा मसाला आपण शिजवून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले किंवा पावडर मसाले टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर 1/2 चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1/2 चमचा धणेपूड, घरगुती काळद तिखट 1 चमचा किंवा चवीनुसार, मटन मसाला 1 चमचा, गोडा मसाला 1/2 चमचा. फोडणीमध्येच आपण खूप सगळी कोथिंबीर टाकून घेणार आहोत जेणेकरून कोथिंबीरीचा या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे
तो आपल्या भाजीला छान पद्धतीने लागतो। तर इथं मी याच्यामध्ये बरेचसे मसाले वापरलेले आहेत, पावडर मसाले वापरलेत, पण काय होतं मग घरगुती आपण जेव्हा करतो तर एखाद्या वेळेस एखादा मसाला नसला तरी काहीच हरकत नाही, तो मसाला तुम्ही स्किप करा आणि इतर जे सगळे मसाले आहेत ते टाकून घ्या। इथे तुम्ही बघू शकता मस्त सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला। आणि आणखीन याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय, पण पाणी टाकत असताना थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये किंवा रूम टेम्परेचरवरच्या पाण्याचा वापर करायचा नाहीये। कोंडीमध्ये जे आपण पाणी वापरतो ते आपल्याला थोडंसं कोमट किंवा हलकं गरम अशाच पद्धतीचं वापरायचंय। इथं आपले मसाले परतत होते तोपर्यंत मी इकडं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, व्यवस्थित असा आपला मसाला या तेलामध्ये परतला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया। ही जी आमटी आहे ती करताना थोडीशी पातळसर करायची, कारण की जसं जसं हे शिजेल किंवा जसा जसा वेळ जाईल तशी थोडीशी ती घट्टसर होत राहते। मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलेले आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आपल्या आमटीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण आपले मोदक सोडून घेणार आहोत। जसं की मी मगाशी म्हटलं, तुम्हाला जर हे मोदक उकडून घ्यायचे नसतील तरी सुद्धा या स्टेजला तुम्हाला हे मोदक याच्यामध्ये सोडून घ्यायचे, म्हणजे आपल्या आमटीला उकळी आल्याच्या नंतरच मोदक सोडून घ्यायचे। बऱ्याचशा जणींचं असं म्हणणं असतं की जेव्हा आम्ही उंबर हंडी किंवा मोदकाची आमटी करायला घेतो त्यावेळेस आमचे जे मोदक आहेत ते आमटीमध्ये गेल्यानंतर फुटतात, तर जसं की मी केलेलं आहे अगोदर हे मोदक उकडून घ्यायचे, तर त्याच्यामुळे काय होतं आपलं जे मोदक आहे तो असं छान पद्धतीनं तयार होतो, आमटीमध्ये गेल्यानंतर तो फुटत नाही, म्हणजे त्याचे जे चान्सेस आहेत ते अगदी नाही म्हणण्याच्या बरोबर असतात। इथं तुम्ही बघू शकता आपला एक सुद्धा मोदक फुटलेला नाहीये, चिरलेला नाहीये, तर इथे मस्त झणझणीत आणि चमचमीत अशा पद्धतीची मोदकाची आमटी किंवा उंबरहंडी तुम्ही याला काहीही म्हणू शकता, कारण की भागानुसार नाव बदललं जातं, तयार झालेली आहे खाण्यासाठी। आता ही तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर कशा बरोबर ही सर्व्ह करू शकता। आज आपण ज्या प्रमाणामध्ये ही भाजी केलेली आहे त्याच्यामध्ये 5 माणसे आरामशीर भाजी खाऊ शकतात पोट भरून, इतपत ही भाजी तयार झालेली आहे। आणि ही भाजीची किंवा या भाजीची जी रिक्वेस्ट आहे ते आपले एक सबस्क्रायबर आहेत श्रेयस आंधळे, त्यांनी केलेली होती, तर खास त्यांच्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी ही रेसिपी।